नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले। राज्यात 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहेत। यासाठी आजपासून आचारसंहितासुद्धा लागू झालेली आहे। ज्या 2359 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहेत त्याचा निकाल 6 नोव्हेंबरला लागणार आहे। तर अशा प्रकारे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, 2359 ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। 3080 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान केलं जाणार आहे। तर यामध्ये आजपासून जे आहेत 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2950 सदस्य पदांच्या तर 130 सरपंच पदांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहेत अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी केली आहे। त्याचबरोबर आचारसंहितासुद्धा लागू झाल्याची माहिती या ठिकाणी मदान यांनी सांगितलेले आहेत। संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहेत। नामनिर्देश पत्रे 16 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील। नामनिर्देश पत्राची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल। नामनिर्देश पत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील। त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल। 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होईल। मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल। मात्र गडचिरोली गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 ते 3:00 मतदानाची वेळ असेल। तर 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल अशी माहिती जी आहेत निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर 2359 ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहेत। आजपासून त्यांना आचारसंहितासुद्धा लागू झालेली आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे समय जय हिंद जय महाराष्ट्र।